हाय गाइज, वन्स अगेन वेलकम बैक टू माय यूट्यूब चैनल गौरी गुरव व्लॉग। आत्ता सकाळचे वाजत आहेत 7 आणि मी सकाळपासूनच व्लॉगिंग स्टार्ट करते। तर त्याचं कारण काय ते म्हणजे आज माझा स्पेशल डे आहे, म्हणजेच आज माझा बर्थडे आहे। आज मी 21 वर्षांची झाली आहे। तर आज पूर्ण बर्थडे सेलिब्रेशनचा व्लॉग असेल की मी कुठे जाणार आहे किंवा काय करणार आहे। तर प्लॅन ऑफ द डे आत्ताच सांगून देते, कारण नंतर घाई होईल, कारण थोडं बाहेर पण जायचं आहे मला, म्हणून थोडी घाई होईल। म्हणून आत्ताच काय काय करणार आहोत आपण ह्या व्लॉगमध्ये किंवा काय काय मी तुम्हाला दाखवणार आहे ते सांगून देते। तर आधी मी कुठे उभी आहे हे जे माझे ओल्ड सबस्क्रायबर्स असतील किंवा ज्यांनी ज्यांनी आधीचे व्लॉग बघितले असतील त्यांना समजलंच असेल की मी कुठे आहे। तर अंगण आहे हे माझं गावच्या घराचं। इकडे जे नवीन व्ह्यूअर्स असतील त्यांच्या माहितीसाठी मी दाखवून देते सगळं। तर हे माझं गावच्या घराचं अंगण आहे पूर्ण, तुम्ही बघू शकतात। आणि ह्या साईडला तुळस आहे जी माझ्या मम्मीने बांधलेली आहे तिच्या स्वतःच्या हाताने, आणि काकाने तिला कलर केला आहे। आणि एंट्री दाखवते मी माझ्या गावच्या घराची। वाडीतलं पहिलंच घर माझं लागतं गुरववाडीतलं, तिकडून एंट्री आहे। आणि हे पूर्ण अंगण आहे। आता अंगणाची साफसफाई पण करायची आहे, गणपती बाप्पा येणार आहे गणपतीच्या सणासाठी आली आहे तर मी, तर त्याचा पण व्लॉग येईल हळूहळू। आणि हे घर बघू शकता तुम्ही, घराला हे कवर घातलं आहे, ग्रीन कलरचं शेड घातली आहे, कारण सध्या पावसाळा सुरू आहे, तो जर जोरात पाऊस आला तर घरात पाणी जातं किंवा घरात थोडं पाणी जातं, म्हणून फॉर दॅट प्रोटेक्शन म्हणून ते लावलं आहे। आणि ह्या साईडला विहीर आहे। मागच्या पूर्ण म्हणजे आजूबाजूचा परिसर मी एका व्लॉगमध्ये दाखवला आहे, सो ज्यांना ज्यांना बघायची इच्छा असेल त्यांनी मी त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की त्या लिंकवर क्लिक करून माझ्या घराचा आजूबाजूचा परिसर नक्की बघा। आणि अजून काय, त्या साईडला फुलझाडं आहेत, वेगवेगळ्या आईने फुलाची झाडं लावली आहेत, जास्वंद दाखवून देते आता आहेत। सकाळची फुलं असतात, नंतर मग आम्ही ती पूजेसाठी वापरतो, मग नंतर कळ्याच उरतात। सो आत्ता सकाळचा व्हिडिओ बनवते तर मी दाखवून देते। हे व्हाईट जास्वंद नाही आहे व्हाईट, बट ते दाखवते कुठला आहे काका, काका आपल्याला सांगतायत फुल मोगरा आहे तो, दिसतोय का तुम्हाला? हा। आणि बॅक कॅमेराने दाखवते की तिकडे पिंक कलरचं जास्वंद आहे, दोन डबलवालं, आणि एक रेड कलरचं आपलं नॉर्मल आपल्या गणपती बाप्पाला आवडतं, आणि हे पर्पल कलरचं आहे ते मी दाखवते आता बॅक कॅमेराने। हा नाही जास्वंद नाही, ते पर्पल कलरचं गोकर्ण वाटतं, हा गोकर्ण, तर दाखवून देते मी तुम्हाला बॅक कॅमेराने। हा आहे फुल मोगरा जास्वंदाच्या कळ्या फुलल्यात आता, काल इथे आईने साफ केलं त्यामुळे आता जाता येते। हे पिंक कलरचं जास्वंद तर गणपती बाप्पाचं आवडतो। आणि हे गोकर्ण आहे, ह्याच्यामध्ये व्हाईट कलरचं गोकर्ण पण आईने लावले, आणि हे रेड कलरचे जास्वंद अजून फुलले नाही आहेत, कळ्या बघू शकता तुम्ही। बरेच आले आहे। आणि आता विहीर पण दाखवून देते तुम्हाला, आधीच आहे या ठिकाणी, तर ही आहे विहीर, पूर्ण नारळाची झाडं, केळीची झाडं वाकलेली आहेत, कारण सध्या 2 दिवसापासून कोकणात पाऊस खूप होता। हा ते एक आहे, वेगवेगळी फुलं आहेत, फुलांचे झाड आहेत आजूबाजूला। हा हे सदाफुलीच आहे, पाठी हे सदाफुलीचं झाड आहे पूर्ण, आणि पाठी त्या साईडला सगळे केळीची झाड आहेत, आणि एक पपनीसचं झाड म्हणून पपनीसचं पण आहे एक झाड, आणि इथे दुर्वा बघू शकता तुम्ही माझ्या खाली, दिसेल की नाही, हा इथे खाली पूर्ण हा दुर्वा आहे। मग गणपती बाप्पाच्या जेव्हा आपला गणपती बाप्पाचा सण असतो तेव्हा दुर्वाची काही चिंता नसते। हा काका मला सांगतायत की हे दाखव हे दाखव, त्यांना पण अशी आवड आहे, हौशी आहेत ते पण।
तर काका इथे पक्ष्यांना रोज खायला देतात किंवा खाऊ घालतात, तर पक्षी रोज येतात तिकडे. आता मी त्यांच्या जवळ आले म्हणून ते उडून गेलेत, नाही तर दाखवले. मी लांबून दाखवले तुम्हाला, परत आले की बॅक कॅमेऱ्याने दाखवते. अंगण दाखवता दाखवता विसरूनच गेले की काय सांगत होती मी. तर हां, तर मी तुम्हाला सांगत होती की आजचा प्लॅन ऑफ द डे काय असेल किंवा कुठे कुठे जायचं आहे आपल्याला. तर सर्वात प्रथम मी अजून अंघोळ गेली आहे, 7 वाजले, बड्डे आहे आणि अजून मी अंघोळ गेली. सो आधी मी फ्रेश होणार आणि सर्वात प्रथम आपण जाणार आहोत मंदिरात पाया पडायला, कारण आज हा चांगला दिवस आहे आणि बाप्पांचं दर्शन घेतलंच पाहिजे. आणि माझ्या घरासमोरच 2 मंदिरं आहेत, तुम्हाला दिसत आहे की नाही, गेटच्या समोर तुम्ही बघू शकतात. गेटच्या समोर जे आहे ते आदित्यनाथ मंदिर आहे, सूर्यनारायण मंदिर, आणि बाजूचं आहे ते वाडेश्वर मंदिर. हे दोन्ही मंदिरांचा व्लॉगसुद्धा मी एक टाकला आहे, बट तो शॉर्ट व्लॉग आहे, त्याच्यामध्ये एवढी माहिती मी दिली नाही आहे. सो आज ट्राय करेन जर लवकर झालं सगळं, कारण नंतर बाहेर पण जायचं आहे आपल्याला. सो मी ट्राय करेन की आज ते मंदिरांचं पण दर्शन तुम्हाला घेऊन देईल, दाखवून देईल की मंदिरांचा आतमधलं किंवा मंदिरांच्या आजूबाजूचा परिसर. तेव्हा पण दाखवलेला, बट तेव्हा नीट दाखवता नाही आला. धैयंडीच्या व्लॉगमध्ये असेल. सो त्या व्लॉगचा किंवा त्या व्लॉगची लिंक पण मी तुम्हाला या डिस्क्रिप्शनमध्ये, ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकते. सो नक्की बघा त्या धैयंडीचा व्लॉगसुद्धा. सो त्याच्यानंतर मंदिरात जाऊन आल्यानंतर आपण जाणार आहोत रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीमध्ये जातो आहे कारण रत्नागिरीमध्ये माझी एक बहीण राहते. तिने मला स्पेशली इन्व्हिटेशन दिलं आहे की तू गावाला आली आहेस आणि गावाला तुझा बड्डे सेलिब्रेट होतो आहे, तर माझ्याकडे यायचं आहे. सो तिने मला बोलवलं आहे बड्डेसाठी. सो तिच्याकडे जाणार आहे मी रत्नागिरी. ती रत्नागिरीला राहते गुडीताई म्हणून, तर तिच्याकडे मी जाणार आहे. आणि नंतर मग ती मला 2-3 चांगल्या ठिकाणी, म्हणजे रत्नागिरीमध्ये जे फेमस स्पॉट आहेत तिकडे मला फिरायला नेणार आहेत, रत्नागिरी दाखवणार आहे. सो तिच्यासोबत मी जाणार आहे रत्नागिरीला. आता दुपारी 12 वाजता निघेन मी. सो परत तेव्हा व्लॉग शूट होईल, तो ते सगळं व्लॉग, ते सगळे व्हिडिओ मी शूट करणार आहेत. सो स्टे ट्यून फॉर दॅट व्हिडिओ. सो रेडी झाली आहे मी, म्हणजे काय ड्रेस वगैरे घातला. आधी आपण इथे मी घरी देवबाप्पाला पाया पडली, आता आपण जाऊया मंदिरात. जे मी मगाशी बोलली 2 मंदिरात जायचंय, चला. सो आता रेडी झाली आहे मी, आता आम्ही जातोय मंदिरात. आता आपण मंदिरात, चला दाखवते मी तुम्हाला. इकडून ह्या साईडला वाडीत पुढचा जायचा रस्ता आहे आणि वाडीतलं पहिलं घर हे माझं घर, आणि वाडीतून असं पुढे जायचा रस्ता आहे पुढच्या घरांसाठी. आता आपण मंदिराच्या रस्त्याने जाऊया. कॅमेरा थोडा हलेल. हे जे मी दाखवलं सकाळी व्हाईट चाफा, हा पहिला रस्ता आहे. ते बाजूला बसायला पण सुद्धा केलेलं आहे. हे असं मंदिर आहे आमचं, आदित्यनाथ मंदिर आणि वाडेश्वर मंदिर. या साईडला विहीर आहे आणि इकडे तुळस वगैरे. आदित्यनाथ मंदिर हे सूर्यनारायणचं मंदिर आहे. तर आधी मी सर्वात प्रथम पाया पडून घेते, मग तुम्हाला आजूबाजूचा परिसर दाखवते.
इकडे बसायला वगैरे जागा आहे. आतमध्ये मस्त सजवलेलं आहे पताक्यांनी. पताक्यांची डिझाईन बघू शकता तुम्ही. आणि समोर आपले आदित्यनाथ देव आणि बाजूला महालक्ष्मी देवी आहे. इकडे दानपेटी वगैरे आहे आणि प्रदक्षिणा पण घालू शकता तुम्ही पाठून. आता आपण किती छान वाटत बघा. समोर तुळस आहे. आता आपण जाऊया आदित्यनाथ मंदिर. जर तुम्ही बघितलं आता आपण जाऊया वाडेश्वराच्या मंदिरात, शंकराच्या मंदिरात. बाजूलाच आहे, मध्ये थोडा जागा, मध्ये थोडी जागा सोडून वाडेश्वराचं मंदिर लागतं. आता आपण तिकडे जाऊया. ही पालखी आहे आदित्यनाथ पालखी. अजून कौलारच आहे. इथे पण पताका तुम्ही लावलेल्या दिसू बघू शकतात. पताका लावलेल्या आहेत. पताक्यांची डिझाईन आहे. आणि इकडून पण तुम्ही पाठीमागून प्रदक्षिणा घालू शकता. प्रदक्षिणासाठी सोय आहे. आणि ते आणि हा जसं तुम्ही बघितलं अशा प्रकारे. आता मी तुम्हाला दाखवते दोन मंदिरांचं दर्शन तर तुमचं झालंय घेऊन. आता मी तुम्हाला दाखवते दुसरा रस्ता जो बाहेरून येतो. हा दुसरा रस्ता आहे. इथून बाहेर पण जाऊ शकतो आपण रस्त्यावर. आणि इथे खाली बघू शकता तुम्ही प्राजक्ताची फुलं आहेत. हे वरती प्राजक्ताचं झाड आहे आणि खाली प्राजक्ताची फुलं आहेत. आणि आता तुम्ही माझ्या मागे जो बघतायत तो आहे रंगमंच. ह्या रंगमंचावरच मी रथसप्तमीला आईचं जोगवा या डान्सवर, या सॉंगवर डान्स केलेला. सो त्याचाही व्हिडिओसुद्धा मी पोस्ट केला आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. त्याची लिंकसुद्धा मी माझ्या ह्या व्हिडिओमध्ये, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करते. सो दॅट तुम्ही बघा तिकडे जाऊन तो व्लॉग, सॉरी तो, सो तुम्ही तिकडे जाऊन बघा तो डान्स माझा नक्की. आणि कमेंट करा तुम्हाला कसा वाटला तो. आता मी तुम्हाला विहीर दाखवते. मंदिराचा परिसर हा खूप मोठा आहे. खूप छान वाटतं. आणि माझ्या घरासमोरच आहे तो. सकाळी सकाळी एकदम छान. आणि ही आहे विहीर. विहीर आता मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते. Thank you.
आता तुम्ही दर्शन घेतलं आहे दोन्ही मंदिरांचं, आता आपण जाणार आहोत रत्नागिरीला, तेव्हा जाताना भेटू. तोपर्यंत हा व्लॉग असाच बघत राहा, पुढपर्यंत भेटूयात आता रत्नागिरीला जाताना.